पेठफडगाव इथं दर सोमवारी भरणारा जनावरांचा बाजार आणि नगरपालिका चौकातील भरणारा बाजार प्रशासनाच्या वतीनं बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे सुमारे पाच कोटीपेक्षा अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे कोरोनाच्या भीतीनं संपूर्ण जनजीवन ठप्प झालं असून ग्रामीण भागातही खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं वडगाव कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीच्या वतीनं दर सोमवारी जनावरांचा बाजार भरवला जातो त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही व्यापारी आणि शेतकरी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात दर सोमवारी सुमारे चार ते साडेचार कोटी रुपयांची उलाढाल होत असते शिवाय पेठवडगाव नगरपालिकेच्या वतीनं भाजीपाला बाजार भरवला जातो या बाजारासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सोळा खेड्यांमधून शेतकरी व्यापारी येतात भाजीपाल्याबरोबरच सोने चांदी कपडे लत्ते धान्य पशुखाद्याशी सुमारे एक ते दीड कोटींची उलाढाल होत असते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पा दक्षता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एकतीस मार्च पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार नगराध्यक्ष मोहनलाल माळी आणि मुख्याधिकारी डॉक्टर सुषमा कोल्हे यांनी दोन्ही बाजार बंद ठेवण्याची सूचना केली परिणामी दर सोमवारी भरणारे दोन्ही बाजार बंद राहिल्यानं आज पेठ वडगावमध्ये शुकशुकाट जाणवत होता त्यातून सुमारे पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे